अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर 1 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत. येथील रुग्णालयात उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी असलेल्या रुग्णांचे त्यामुळे हाल होण्याची शक्यता आहे. तर आता येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याच शस्त्रक्रिया करू तर आता नवीन रुग्णांवर उपचार करणार नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत आहे. बऱ्याच दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या डॉक्टरांचे मानधन झाले नाही, त्यामुळे वाढीव मानधन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही, त्यामुळे या डॉक्टरांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा निघाला नाही तर येथील रुग्णसेवा कोलमडली जाऊ शकते. यावर उच्च स्तरावर बैठक घेण्यात येऊन मागण्यांचे निरसन करण्यात येत आहे. जे मानधन तत्वावरील सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत, सर्जन्स, ते लोक त्यांच्या मागण्यांसाठी संपावर आहेत. तर त्यांच्या डॉक्टर निकम सरांसोबत मीटिंग सुरू आहे सध्या. त्यांचं आता मीटिंगमध्ये काय निष्पन्न होते त्याच्यावर आता पुढील आपल्याला माहीत पडेल. त्यांच्या मागण्या तर आहे की त्यांचं जे बरेच दिवसापासून जे मानधन जे परफॉर्मन्स बेसिसवर म्हणजे त्यांनी जे काम करतात त्या काम केलेल्या कामाचा मोबदला हा मुख्य मागणी आहे. तसंच अजून त्यांचं बाकी जे काही जे ओपडी करतात ते अजून त्यांचं जे बरेच दिवसापासून 2008 काही मानधन पेंडिंग आहे त्यांचं आपलं वाढीचं तर त्याच्यात पण मागणी आहे त्यांचं. तर त्याच्यासाठी ते सध्या आजपासून काम बंद आंदोलन म्हणून त्यांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.